एक महत्वाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडे आणि सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण उपस्थित आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 93 बॉम्ब ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे नुसता मुंबई नाही अध्यक्ष महोदय, पूर्ण देश हादरला. आणि त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये 257 लोकांचा निरपराध जीव गेला अध्यक्ष महोदय, 700 पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय. त्या बॉम्ब ब्लास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याचा नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय. हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर. अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. एक वेळ अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, जो आपल्याकडे मी पाठवलेला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा 93 बॉम्ब ब्लास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला. आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष महोदय, कसलं बाळासाहेबांच्या निष्ठ अध्यक्ष महोदय. माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय, हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय, हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो, बडगुजर कोणाच्या कोणाची फोनापोरी करतो, त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे. असा बॉम्ब्रासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या, आम्ही सुरक्षित आहे का? सन्माननीय नितेश राणे वाढत राहणार काय पॉइंट आहे. दादा भुसेजींनी आशिष शेलारजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे उत्तर देतो आता जाऊ दे. हा विषय अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता, पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल. याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का, कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल. आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो. अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो SIT च्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.